गमलीले माझा तमाम हिंदू बांधवांनो वंदन करतो. एक परंपरा घेऊन पुढे चाललेलो आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात ही जोरदार झालेली आहे. पहिल्याप्रथम मी आज वाल्मिकी जयंती आहे आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना वंदन करतो आणि त्यांनाही त्यांच्याकडे आशीर्वाद मागतोय. तेव्हा आपले सर्वांचे देवाधिकांचे साधू संतांचे आशीर्वाद पाहिजे आणि शुभ कार्य घेऊन पुढे चाललेलो आहे. आपल्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही, कारण आपल्याला जर आशीर्वाद पार्टीचे नसते तर एवढ्या भर उन्हामध्ये सगळी लोक आलीच नसती. पण तुम्हाला सुद्धा मी मनापासून नमस्कार करतोय, कारण प्रत्यक्ष जनता जनार्दन हाच खरा आपला देव असतो आणि त्याचा पाठिंबा त्याचा आशीर्वाद हे सहजासहजी मिळत नाही. आपल्या लोकांना तर अजिबात मिळत नाही. आणि अनेक ठिकाणी असं ऐकायला येतं, मला त्याचा अनुभव नाही, की सभेला गर्दी जमत नाही मग माणसं बाहेर आणायला लागतात. पण इकडे आपल्या सगळ्या असा काही कारभार नाही, इकडे एक सुद्धा भाडकाव नाहीये. अनेकांना आश्चर्य वाटेल की आज आपल्या युतीच्या व्यासपीठावर ते अब्दुल भाई कसे. मी सगळ्यांना सांगतो की निवडणूक तर आहेच, निवडणुकीसाठी अनेक जण येत असतात, पण अब्दुल भाई कसे नाही आलेले. आज आपल्याबरोबर सत्तार आहे, उद्या आपल्यासोबत सत्ता येणार आहे. आणि विचारांनी सोबत आलेली माणसं आहे, हे उगाच काहीतरी येऊन काहीतरी हवंय कोण आले नाही तर होते ना, होते त्या घरात चुकी होतात, चुकी होतात तिने माहिती नाही कोण होतात. एखादा विचार किती मनापासून स्वीकारावा त्याचं अब्दुल भाई तुम्ही एक चांगलं उदाहरण आहात. कारण त्यांचा पहिला शर्ट बघा कसा आहे, त्याच्यावरती नुसता भावाला भविष्य बांधत नाही. आणि ही आजची सभा ही मला वाटतं 24 तासात ठरली असेल. परवा संध्याकाळी संभाजीनगरमध्ये निघताना आपण म्हणाल की मला सुद्धा एक सभा पाहिजे, म्हटलं कसं काय करायचं देव जाणे. कारण रोजच्या माझ्या 5-5 वेळेचा 7-8 सभा आहे, काल गेलो तो अकलकुवाला. पण एक सांगतो तुम्हाला, अकलकुवा म्हणजे आपल्यापैकी किती लोक तिकडे गेले तिकडे मीच पहिल्यांदा गेलो होतो, तुम्ही कधी जाणार देव जाणे. अत्यंत दुर्गम भाग, दुर्लक्षित भाग, म्हणजे आपल्या 288 मतदारसंघातला नंबर 1 मतदारसंघ. पण तिथे सुद्धा जी गर्दी उसळली होती ही सगळे आदिवासी माता भगिनी आणि बांधव होते. अनेकदा त्यांच्या परिस्थितीकडे बघितल्यानंतर असं वाटतं की आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतो, 15 ऑगस्ट आला की कितवा स्वातंत्र्य दिन असं पटकन विचारलं तर आठवत पण नाही. मग 70वा, 75वा, 80वा, 90वा, 100वा, 125 होत जाणार ते. पण इतक्या वर्षानंतर सुद्धा अजूनही माझ्या महाराष्ट्रामधले देशातलं तर देश खूप मोठा आहे, या तमाम जनतेने स्वातंत्र्य काय आहे हे बघितलं सुद्धा नसेल. अजूनही तीच गोर गरिबी, त्याच हाल अपेक्षा, सुविधा म्हणून काही शब्दच नाही त्यांच्या आयुष्यामध्ये. आणि अशा त्या भागामध्ये काल एक भगवं वादळ उसळलं, तमाम सगळ्या माता भगिनी आदिवासी सुद्धा ज्या जमल्या होत्या त्या याच्यापेक्षा त्या कमी होत्या, याच्यावर त्यांची ताकद नसते. म्हणजे त्याचा अर्थ की ही निवडणूक जी आहे ती आता नेत्यांच्या हातात नाही, ही तुमच्या जनतेच्या हातामध्ये, तुम्ही जनतेने हातात घेतली. आणि म्हणून अब्दुल भाई तुम्ही काळजी करू नका, शेवटी वाघ हा एकटा लढून जिंकत असतो. समोर किती असे एकत्र झाले, सगळ्यांनी मिळून एक उमेदवार केलेला आहे, सगळ्यांनी मिळून. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, कारण मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे, लढणार आहे, लढणार आहे बापाचा लढणार आहे. मला बिनविरोध अवगत नाही,
लढायचं आणि जिंकायचं याला म्हणतात महत्व. आज त्यांच्याकडे कोणी उमेदवार असले पण कोण डमी देत आहेत, कोण आणखीन काही देत आहेत. काही वेळ का आली आज मला वाटतं कदाचित पहिला प्रथम शिवसेना हा मतदारसंघ लढवत असेल. पहिला प्रथम आणि हा मतदारसंघ आपण पहिला प्रथम लढवतोय तो नुसतं लढण्यासाठी नाही जिंकण्यासाठी. आणि हा विजय मी मिळवलेला आहे हे मला तुमच्या दृष्टीवर दिसतं.